अभिनव जी अभिनव जी अभिनव जी अभिनव जी पालकमंत्री घाबरले मला म्हणून महेश जी काय झाले हे सगळं पूर्वनियोजित कटकरस्थान चालू आहे दोन दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि खरोखर याच्या मागे कोणतरी शिवसेनेचा राजकीय नेता याच्या मागे सूत्र हलवतोय हे आज सिद्ध झालेलं आहे पण हे चालणार नाहीये नितीन जी काय सांगाल काय घडलेलं आहे अविनाश जाधवांना सोमवारपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे आणि सोमवारी आम्ही आता पुन्हा एकदा कोर्टाच्या समोर आम्ही त्यांच्या जामिनासाठी अर्ज करतो सर काय नेमके गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत अटक केली त्या दिवशी त्यांनी जे नर्सेस आणि कोविड सेंटरला ज्या सगळ्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यात आलं होतं त्या वेळेला ते कर्मचारी अविनाश जाधव यांना त्यांनी संपर्क केला होता आणि त्यांना भेटण्यासाठी ज्या वेळेला त्या कोविड सेंटरच्या जवळ अविनाश जी गेलेले होते त्यावेळेला त्या तिथे त्यांच्यावरती तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे खरं तर त्यांनी कुठल्याही प्रकारे सरकारी कामामध्ये अडथळा आणलेला नव्हता परंतु संपूर्णपणे ही राजकीय दृष्टिकोन ठेवून आणि आकाशाने केलेली कारवाई असं आमचं स्पष्ट मत आहे कोर्टाने सोमवारला आम्हाला परत एकदा जामीन अर्ज करण्यासाठी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही सोमवारी पुन्हा एकदा अर्ज करू आणि आम्हाला नक्कीच त्यामध्ये यश मिळण्याची अपेक्षा आहे की राजकीय सुडापोटी झालेलं हे तर नक्कीच दिसत आहे कारण त्यांनी केलेले आता जी काही या आजही जी अरेस्ट झालेली आहे त्याच्यामध्ये असे कुठल्याही पद्धतीचा गुन्हा नाहीये की त्यांना अरेस्ट करावी त्यामुळे ही नक्कीच आकाशापोटी झालेली कारवाई असं सर्व सहकारी अनेक आंदोलनं त्यांनी अतिशय यशस्वीरित्या पार पाडली जनतेच्या प्रश्नांना वेळोवेळी ते वाचा फोडत आहेत त्यामुळे कुठेतरी सरकारचं दाबं दणाणलं आणि म्हणून त्यांच्यावर राजकीय आकाशापोटी कारवाई केलेली आहे.